मित्र हो, सध्या महाराष्ट्र भाजपची अवस्था ही वेगवेगळ्या कारणामुळे बिकट झालेली आहे आणि या संपूर्ण अवस्थेचं जर आपण वर्णन करायचं म्हटलं तर ते एका लठ्ठ माणसाने बाथरूममध्ये पडल्यानंतर त्याची जी स्थिती होते तीच आत्ता सध्या महाराष्ट्र भाजपची झालेली आहे. बाथरूममध्ये एखादा लठ्ठ माणूस पडला की काय होतं, एक तर मार त्याच्या डोक्याला लागतो, त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत होते, पाय मोडतो किंवा खुबा मोडतो आणि मग त्या पडलेल्या माणसाला इतर वेगवेगळी दुखणी ही लागत राहतात. आता सध्या भाजपची अवस्था तशी झालेली आहे आणि त्यामुळेच आता श्वेता शालिनी सारखं एखादं दुखणं भाजपला आणखी जड जाऊ शकतं. बघायला गेलं तर ते दुखणं छोटं आहे पण त्याचे परिणाम महाराष्ट्र भाजपवर खूप दुर्गामी होऊ शकतात. एकूणच भाजपचा जो मीडिया आणि सोशल मीडिया सेल जो आहे यातल्या अनेकांचे अनेक जे उपद्व्याप आहेत यातली काही मंडळी ही पत्रकार होती, त्यांना बातमीदारी माहिती आहे, अगदी त्यातल्या काहींनी प्रमोद महाजनांपासून काम केलेलं आहे. पण सध्या भाजपमध्ये जी काही ही सगळी मंडळी आहेत त्यांना असं वाटतंय की हा भाजप पक्ष किंवा महाराष्ट्र भाजप हे निवडून आलेले आमदार खासदार नगरसेवक हे चालवत नाही आहेत तर हा भाजप थेट वाजपेयी आणि अडवाणींनंतर आम्हीच चालवतोय आणि तिथेच सगळी गल्लत आहे. काय नेमकं झालंय, याचा फायदा कोणाला होणार आहे आणि याचा तोटा कोणाला होणार आहे, हे जे श्वेता शालिनी प्रकरण आता समोर आलेलं आहे त्यामागे देवेंद्र फडणवीस श्वेता शालिनींना पाठीशी घालतायत की फडणवीस विरोधी लॉबी याच प्रकरणातून आपल्या रोट्याही शेकून घेते, हेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, जसं मी आपल्याला म्हटलं की आपलं जे स्लोगन आहे किंवा आपलं जे घोषवाक्य आहे तेच मुळी बोल्ड बिंदास्त अचूक आणि थेट आणि त्यामुळेच हा आजचा व्हिडिओ करण्याचं मी धाडस करतोय. याला धाडसच म्हटलं पाहिजे कारण ज्या वेळेला एखाद्या पक्षाची काल परवा कारकीर्द सुरू केलेली एखादी व्यक्ती जर भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकाराला जर कायदेशीर नोटीस एका टीकेमुळे देत असेल तर त्या पक्षाने स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशाच स्वरूपात एका पत्रकाराला नुकत्याच भाजपमध्ये दाखल झालेल्या एका प्रवक्ते महोदयांनी आपल्या एका हस्तकाकरवी मुंबईतल्या एका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला लावली होती. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण कव्हर करताना किंवा बातमीदारी करताना सगळ्याच गोष्टी तुमच्या समोर पुराव्यानिशी येत नाहीत आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही बघतही नाही. काही गोष्टी हे तुम्हाला तुमची सूत्रं किंवा सोर्स हे सांगत असतात आणि त्यातून बऱ्याच गोष्टी आपण मांडत असतो कारण कुठलाही नेता प्रसारमाध्यमांना बोलवून भ्रष्टाचार करत नाही किंवा प्रसारमाध्यमांना बोलवून निर्णयही घेत नाही किंवा त्या निर्णयांमध्ये फेरफारही करत नाही आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेला कर्णोकर्णी या बातम्या आपल्या पत्रकारांपर्यंत पोहोचत असतात आणि त्या समोर येत असतात. आता हे जे श्वेता शालिनी यांच्या बाबतीतलं जे काही प्रकरण घडलं, श्वेता शालिनी यांच्यावर भाऊ तोरसेकर यांनी टीका केली आणि भाऊ तोरसेकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी कोविडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारची बाजू लावून धरणारा किंवा भाजप हिंदुत्ववादी सरकारची बाजू लावून धरणारा एक यूट्यूबर म्हणा किंवा ज्येष्ठ पत्रकार म्हणा माजी संपादक म्हणा अशा वेगवेगळ्या भूमिकेतून भाऊंनी काम केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये मी भाऊंशी बोललेलो नाही आहे पण भाऊ ज्या वेळेला एक नवी मुंबईतील एका वर्तमानपत्राचे संपादक होते त्यावेळेला काही काळ भाऊंबरोबर काम करण्याचा भाऊंना जवळून बघण्याचा अनुभव किंवा एक आनंद मला लाभला म्हणा कारण ही जी मंडळी आहेत भाऊ तोरसेकर असतील, वसंत सोपारकर असतील किंवा पंढरीनाथ सावंत असतील ही मोठी मंडळी आहेत. ही जरी इतर धनिक वर्तमानपत्रांच्या किंवा भांडवलशाही वर्तमानपत्रांच्या संपादकांसारखी ग्लॅमरस नसली तरी कंटेंट या सगळ्या मंडळींकडे होता आणि त्यामुळेच या मंडळींना आजही महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार असो किंवा अगदी उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना इतर कोणतेही मोठे नेते जे आहेत या सगळ्यांकडून एक वेगळा मान सन्मान मिळतो. पण आता झालंय काय, डिजिटल मीडियाच्या या दुनियेमध्ये
जी एक नवा ट्रेंड सुरू झालेला आहे की एखाद्या नेत्याने आपल्यावर टीका केली किंवा एखाद्या पत्रकाराने आपल्यावर टीका केली की थेट उठायचं आणि कोर्टात जायचं, म्हणजे आपसातलं सामंजस्य किंवा बोलून एखादी गोष्ट करणं या सगळ्या गोष्टीला आता मुठमाती देण्यात आलेली आहे. आणि ही मुठमाती कोणी दिलेली आहे? तर ही मुठमाती अशा काही मंडळींनी दिलेली आहे की जी प्रवक्ते होण्यासाठी तडफडत असतात. प्रवक्ते झाल्यानंतर त्या प्रवक्ते पदाची ढाल मिरवत इतर आपल्या अनेक गोष्टी त्यांना करायच्या असतात, त्याच्याबद्दल आपल्याला आक्षेप नाही, कारण ज्याला जे जमतं ते त्याने करावं. आता या श्वेता शालिनी प्रकरणामध्ये बघा, श्वेता शालिनी या समाज माध्यम विभागाच्या प्रमुख होत्या, आता त्या प्रभारी आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या त्या निकटवर्ती आहेत. आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल मित्र हो, मी आपल्याला म्हटलं की श्वेता शालिनी यांना आमदारकीची किंवा विधानसभेत पोहोचण्याची स्वप्न पडत आहेत आणि त्यासाठी त्यांनी ठाणे हा मतदारसंघ, म्हणजे ठाणे म्हणण्यापेक्षा घोडबंदर पट्ट्यातला मतदारसंघ जो आहे तो निवडलेला आहे, ज्याचं नाव आहे ओवळा माजिवडा मतदारसंघ. इथे आता सध्या प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत, ते सहजासहजी हार मानतील असं समजण्याचं काही कारण नाही, कारण प्रताप सरनाईक हे आत्ता जरी एकनाथ शिंदेंबरोबर असले तरी तुम्ही खात्री बाळगा, कुठल्याही क्षणी त्यांनी जर ठाकरेंना संपर्क साधायचा प्रयत्न केला तर ठाकरे त्यांना उपलब्ध आहेत. अजितदादा आणि त्यांचं जे वेतकूट आहे ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. आठवा बघा, आज अंगारकी चतुर्थी आहे, जे जो फोन होता नवसाचा फोन जो आला होता आणि त्यानंतर तो फोन 15 लाखाला घेऊन त्यांनी अजितदादांना दिला होता, आपल्याला आठवलं ना? आता तेच प्रताप सरनाईक ज्यांनी उद्धव ठाकरेंना सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की भाजप बरोबर चला, ते प्रताप सरनाईक. त्यांचा मतदारसंघ खेचून घेण्याचा प्रयत्न या श्वेता शालिनी करतायत. आता तो यशस्वी होईल का हे आपल्याला काळाच्या ओघात कळेल, पण श्वेता शालिनी यांचं भाजपमधलं प्रस्त हे जणू काही समांतर सरकारसारखं त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला होता असं अनेक नेते खाजगीत आणि दबक्या आवाजात सांगतात. त्यांना आशीर्वाद देवेंद्र फडणवीसांचे होते, पण त्यांच्या ज्या काही कॅचलाईन आहेत, आता त्यातली एक महत्त्वाची कॅचलाईन की दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र ही त्यांची कॅचलाईन होती. आणि त्या कॅचलाईनने या मागच्या निवडणुकांमध्ये जे काही वातावरण निर्मिती करण्याचं काम होतं ते केलेलं होतं. पण भाऊ तोरसेकर जे सतत हिंदुत्ववादी पक्षांची बाजू घेत असतात किंवा त्यांच्याबद्दल लिहित असतात, त्याने एक दिवस टीका केली आणि या टीकेमध्ये तथ्य आहे हे मी आपल्याला सांगू शकतो. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हा संपूर्ण प्रचार सुरू होता लोकसभेचा, त्यावेळेला भाजपच्या प्रसारमाध्यमाचे पूर्ण 3:13 वाजलेले होते. कोणाला काही विचारा, काही माहिती नसायचं, कोणाकडे काही नीट डिटेल गोष्टी नसायच्या, कुठला नेता कुठे येणार आहे, पंतप्रधानांचा दौरा काय आहे, इतकंच काय. पण ज्या वेळेला मी स्वतः या 3 मोठ्या नेत्यांच्या म्हणजे अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या सभांबद्दलची माहिती विचारली, ती देखील अगदी ठोसपणे उपलब्ध नव्हती. पण ज्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नव्हती त्या मंडळींनी या काळामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला आलेल्या काही बातम्यांच्या संदर्भात आपल्या हस्तकांना धरून मुंबईतल्या काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करायला भाग पाडलं. त्यानंतर त्या तक्रारीचे FIR घेऊन काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे ते देण्याचा प्रयत्न केला गेला आणि दिलेही, पण यातल्या अनेकांनी एक गोष्टीचं भान राखलं. ते काय भान राखलं की जर समजा आपण त्या एखाद्या पत्रकाराचा FIR छापला तर त्याच्यानंतर अशा अनेक लोकांचे FIR आणि अनेक गोष्टी प्रसारमाध्यमांमधल्या लोकांचेच बाहेर येतील आणि त्यामुळे ते छापण्याला काही वाहिन्यांनी नकार दिला, काही प्रतिनिधींनी नकार दिला. तर हे सगळं भाजपमध्ये का होतंय? तर भाजपला नैराश्य आलंय. नैराश्य कशाचं आहे? ते लोकसभेमध्ये भाजपचा झालेला पराभव हा का झाला? तर जवळपास गेल्या 10 वर्षामध्ये 100 अधिक बाहेरचे नेते आपल्या पक्षात घेऊन भाजपने स्वतःला एक व्याप्तीचा किंवा वाढीचा स्थूलपणा आणला. भाजपने स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये ते वाढता वाढता इतकं वाढलं की भाजपचा या लोकसभेमध्ये बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या लठ्ठ माणसासारखी अवस्था झाली. आता त्यांचा कणा मोडलेला आहे, डोक्याला मार लागलेला आहे आणि खुबा तुटलेला आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा खुबा तुटतो त्यावेळेला त्या व्यक्तीला लंगडत रेंगत चालण्याशिवाय पर्याय नसतो आणि तो खुबा याच्यावर उपचार नाही, त्याला शस्त्रक्रियाच करावी लागते. आता ही शस्त्रक्रिया कोण करणार? स्वतः देवेंद्र फडणवीस हे उत्तम सर्जन आहेत, ते करणार की फडणवीस विरोधी लॉबी करणार की दिल्लीत बसलेले महाराष्ट्रातून गेलेले काही मान्यवर करणार? हाच खरा प्रश्न आहे. पण श्वेता शालिनी या प्रकरणामध्ये लोकसभा निवडणुकांच्या नंतर आणि त्यांनी जी नोटीस दिली त्याच्यानंतर बघा, जर असं असतं तर गेली 60 वर्ष राजकारण करणाऱ्या शरद पवारांवर वेगवेगळे आरोप झाले,
त्यांनी तर स्वतःचं मग एक न्यायालय स्थापन करायला हवं होतं की आली बातमी पाठवा नोटीस, आली बातमी करा खुलासा. या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा मुख्य उद्देश बाजूला राहून तुम्ही पत्रकारांवर उलझण्याचं, माध्यमांच्या नादी लागण्याचं किंवा माध्यमांना धोपटण्याचं जे काही काम करताय त्यातून हे सगळं तुमच्या वाट्याला आलेलं आहे. आणि त्यामुळेच बघा, आता हे सगळं झालं. आता ज्यांना रवीश कुमार किंवा पुण्यप्रसून वाजपेयींसारखे लोक नको होते त्यांनी त्यांना बाजूला करायला भाग पाडलं. पण आज पुण्यप्रसून वाजपेयींसारखा पत्रकार ज्या वेळेला आपला डिजिटल मीडियावरती एक व्हिडिओ टाकतो, एका तासामध्ये तो 12 लाखांचा पल्ला गाठतो. मित्र हो, मला सांगा की कुठली यंत्रणा तो आवाज दाबू शकते किंवा तो थोपवू शकते? या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रातल्या भाजप विरोधात एक वातावरण निर्मिती केली आणि आता विधानसभेच्या आधी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या, बघा देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे एक्सपोज करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. हा फडणवीसांच्या मुशीत तयार झालेले त्यांचे हितचिंतक करतायत की त्यांचे विरोधक करतायत याचा शोध फडणवीसांनी घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला शुक्रवारचीच एक गोष्ट सांगतो. शुक्रवारी ओबीसींसाठी सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीला देवेंद्र फडणवीसही होते आणि अजितदादाही होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री पण होते. बैठक संपल्यानंतर ज्या पद्धतीत देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा त्या बैठकीतून बाहेर पडले, त्या सभागृहातून आणि निघून गेले, ही अत्यंत पराभूत योद्ध्याची किंवा नेत्याची देहबोली होती. आणि या सगळ्यातून आता देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर येण्याची गरज आहे, पण ते येऊ शकत नाहीत कारण त्यांना पक्षात गेले तर श्वेता शालिनींसारखे लोक आहेत, किंवा तिथून जर समजा आपल्या घरी गेले तर मग स्वर्गीय अमोल काळेंसारखे लोक आहेत की जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. पण अशा काही मंडळींनी आणि त्यात काही पोलीस प्रशासकीय अधिकारी देखील आहेत की जे देवेंद्र फडणवीसांना सतत खोटं आणि बडवून चढवून सांगत असतात, या सगळ्यांमधून देवेंद्र फडणवीस कधी बाहेर येतात यावर भाजपचं आणि महाराष्ट्र भाजपचं यश अवलंबून आहे. कारण आजही मित्र बघा, हा व्हिडिओ आल्यानंतर आणखी एका नोटीसला मी सुद्धा तयार आहे. कारण मी जसं म्हटलं त्याप्रमाणे यांनी जर घाबरवण्याचा प्रयत्न केला तर घाबरणारे आपण नाही. याचं कारण काय की यांनी आपल्याला नोटीस दिली किंवा आपल्याबरोबर त्यांनी काही केलं की याच्या पुढच्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत की ज्या ओघाने येणार आहेत. मग याच्यातल्या ज्या ज्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी केल्या त्याही आपल्या समोर मांडाव्या लागतील, तर त्याचा दुसरा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. मित्र हो, आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कुशाग्र बुद्धीचा निष्कलंक नेता ज्या वेळेला अशा पद्धतीत नैराश्यामध्ये गेलेला आहे, ज्याची क्षमता आहे राष्ट्रीय पातळीवर जाऊन काम करण्याची, त्या नेत्याचं नुकसान त्याच्या बरोबरच्या चेले चपाट्यांनी केलंय की विरोधकांनी केलंय? श्वेता शालिनी या प्रकरणामागे कोण आहेत? स्वतः फडणवीस आहेत की देवेंद्र विरोधी लॉबी आहे? या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये अधिक इन्व्हॉल्व होणाऱ्या किंवा गुंतून पडणाऱ्या पक्षामुळे किंवा पक्षातल्या नेत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र भाजपाचं नुकसान होतंय का? आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो, आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत. मित्र हो, एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, या व्हिडिओबद्दल आपली काहीही मतमतांतरं असतील तर आपण ती नोंदवा. त्याची भाषा ही फक्त संसदीय असेल आणि तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचवणारी असेल याचं भान राखा. आणि तसं जर तुम्ही राखलं तर आम्ही तुमचे आभारी असू. हा व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका. मित्र हो, वेगवेगळ्या राजकीय पक्षात आपले अनेक मित्र आहेत, पण तरीही ज्या दिवशी जो चुकतो तो आपल्या बातमीचा मुद्दा असतो. आणि त्यामुळेच टाईम महाराष्ट्र नेहमी म्हणतं की बोल्ड बिंदास्त आणि अचूक तटस्थ अशी आमची भूमिका आहे. आपल्याला काय वाटतं मित्र हो या सगळ्या प्रकरणाबद्दल? आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. असाच पुढच्या काही बातम्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि सतत तुम्हाला काहीतरी नवीन पुरवण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.